पैठण तालुक्यातील डोणगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला कपाशी, तूर, बाजरी ही पिके भुईसपाट झाली आहेत. काल सायंकाळी डोणगाव परिसरामध्ये 4 वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह परतीच्या पावसाने डोणगावमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. आपण पाठीमागं बघू शकता, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं कपाशीचं पीक कालच्या जोरदार वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला त्याच्यामध्ये अक्षरशः पीक झोपलं आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं कपाशीचं पीक या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आपल्याला दिसत आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्या शेतकऱ्यांनाच त्यांची काय कालच्या पावसाने स्थिती केली आपण त्याच शेतकऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. काल 4 वाजता झालेल्या पावसानं खूप शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांजवळ एकरी सरकीला 30,000 रुपये खर्च आला. सरकारी शेतीचं हे सगळं एवढं मोठं नुकसान झालं की कापूस जमीन दोस्त झाला. शासनाने याचे काहीतरी पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई की द्यायला पाहिजे ना. आपल्यासोबत या ठिकाणी अजून एक शेतकरी आहे, आपण त्यांना विचारू कपाशीच्या पिकाला त्यांना एकरी किती खर्च आला होता आणि हे नुकसान जे झालेलं आहे ते कितीचं आहे. काल 4 वाजे सुमारास अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे आणि सोसाट वारा सुटल्यामुळे कपाशीचं पीक पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आहे आणि शेतकऱ्याने आतापर्यंत काबड कष्ट करून एकरी 30-35,000 रुपये खर्च केला आणि तोंडा घासायचं आलेलं हे पूर्ण कपाशीचं पीक गेल्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष देऊन दीपावळीच्या आतमध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ते न्याय द्यावा. केलं सुरू ऐन हंगामाच्या शेवटी म्हणजे आता याच्यापुढे कपाशीचं पीक हे शेतकऱ्याला म्हणजे 100% शेतकऱ्याच्या घरामध्ये कपाशीचं पीक येणार होतं आणि त्याच वेळेस आपण बघू शकता त्या कपाशीच्या जो प्लॉट आहे त्या प्लॉटला पाण्याचं स्वरूप म्हणजे शेततळ्याचं स्वरूप आलेलं आपल्याला दिसतं आहे. काही दिवसावरती म्हणजे 8 दिवसाच्या अंतरावरती शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करावा हा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलेला आहे. 8 दिवसावरती दिवाळी येऊन ठेपल्यामुळे शेतकऱ्यावरती असं आसमानी संकट पडल्यामुळे शेतकऱ्याला दिवाळी साजरी करावी का दिवाळीऐवजी शिमगा साजरा करावा असा प्रश्न या सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे. शंकर नीळ, AIN News, पैठण.